तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवरती मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची आज आपण द्वितीय सत्र परीक्षा पेपर 2023-24 पाहणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 40 गुणांचा असणार आहे व हा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 2 तास वेळ दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि तुम्ही जर आपल्या मिस्टर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मिस्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका देत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण हा पेपर पाहण्यास सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम पहा इतिहास. तर आता पहा, इतिहासवरील प्रश्न असणार आहेत आणि त्यानंतर असणार आहेत राज्यशास्त्र. तर अगोदर आपण इतिहासवरील प्रश्न पाहूयात. तर त्यामधील पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, त्यातील अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर पहा मित्रांनो, तुम्हाला इथे विधाने दिलेली आहेत आणि प्रत्येक विधानाखाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर तुम्हाला या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहायचं आहे. तर त्यातील हे तुमचं पहिलं विधान असणार आहे, आपल्या पारंपरिक विचारांसहित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देश माध्यमातून बदल घडून आणला. तर कोणत्या माध्यमातून बदल घडून आणला तर ते इथे तुम्हाला या चारीपैकी एक योग्य उत्तर निवडून ते तिथे लिहायचे आहे आणि ते विधान पुन्हा लिहायचं आहे. तर त्या पुढील आहे दुसरा, 1991 जसे देशातील पहिले राज्य पूर्णतः साक्षर ठरले तर कोणते राज्य ठरले. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिले आहेत आणि याचे ते तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडून ते विधान पुन्हा लिहायचं आहे. तर तिसरा आहे, सायकल उत्पादनात जसे भारतातील प्रमुख शहर आहे तर त्यांनी वरील सारखेचे ते देखील 4 ऑप्शन दिले आहेत आणि या चारीपैकी तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडून विधान पुन्हा लिहायचं आहे. तर असे 3 विधानं तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील प्रश्न पाहूयात. आता प्रश्न क्रमांक 1 मधील ब, पुढील प्रत्येक घटकांतील चुकीची जोडी ओळखून लिहा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे गटातील आता पहा इथे तुम्हाला 3 गट दिलेले आहेत आणि या तिन्ही गटामध्ये तुम्हाला एक एक चुकीची जोडी दिलेली आहे आणि ती चुकीची जोडी ओळखून तुम्हाला लिहायची आहे आणि ती तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहे त्या 3 गट. तर त्यामधील पहिला गट आहे वैद्यकीय क्षेत्रात घटना आणि दुसरे आहे ठिकाण. तर असे इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि या 4 कोणती एक जोडी चुकी, या 4 एक चुकीची जोडी आहे, ती चुकीची जोडी ओळखून तुम्हाला लिहायची आहे आणि ती तुम्हाला 1 मार्कासाठी असेल. तर त्यापुढील आहे दुसरा गट, आंदोलन संघटना आणि कार्य. तर पहा, असा तुमचा दुसरा गट असणार आहे आणि हा तुमचा तिसरा गट आहे, संस्था आणि कार्य. असे 3 गट आहेत आणि या तिन्ही गटामध्ये एक एक चुकीची जोडी दिलेली आहे, ती ओळखून तुम्हाला लिहायची आहे आणि हे तिन्ही गट तुम्हाला 3 मार्कांना असतील. तर त्यापुढील आहे आता प्रश्न क्रमांक 2, त्यातील अ, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला इथे संकल्पना चित्रे दिलेली आहेत. तर त्यातील पहिले संकल्पना चित्र आहे आरोग्याच्या उपचार पद्धती. तर मित्रांनो पहा, तुम्हाला इथे आरोग्याच्या उपचार पद्धती लिहायच्या आहेत. दुसरी संकल्पना चित्र आहे भारताच्या कृत्रिम उपग्रहाची नावे, तर इथे तुम्हाला ते लिहायचं आहे. तिसरी संघटना आहे संकल्पना आहे शिक्षण तळापर्यंत पोहोचवण्यासाठी कठोरी आयोगाने सुचवलेली उपक्रम. तर असे 3 संकल्पना चित्रे आहेत आणि या 3 तुम्हाला लिहायची, या 3 कोणत्याही 2 संकल्पना चित्रांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत आणि ती तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे आता प्रश्न क्रमांक 2, ब, थोडक्यात टिपा लिहा. तर पहा मित्रांनो, त्यांनी इथे तुम्हाला 3 टिपा दिलेले आहेत. त्यातील पहिली टिप आहे भटक्या जमाती, दुसरी आहे नाटक क्षेत्रात झालेला बदल, तिसरा आहे आयात. तर असे 3 टिप आहेत आणि 3 टिपापैकी तुम्हाला कोणत्याही 2 टिपांची उत्तरे थोडक्यात लिहायची आहे आणि ती तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे आता प्रश्न क्रमांक 3, पुढील विधान सकारण स्पष्ट करा. तर पहा मित्रांनो, इथे तुम्हाला 4 विधाने दिलेली आहेत आणि या 4 विधानांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 विधानांचे उत्तरे सकारण स्पष्ट करून लिहायचे आहे आणि ती तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे आता प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्याखालील म्हणजेच या उत्तराखालील प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. तर हा तुमचा उतारा असणार आहे, उत्तराचे व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण या उत्तरावरील प्रश्न पाहूयात. तर आता आपण या उत्तरावरील प्रश्न पाहूयात. तर त्यातील पहिला प्रश्न आहे बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव कशावर पडला. दुसरा प्रश्न आहे स्वतंत्रतर काळखंडात वृत्तपत्रे कोणत्या रंगात छापली जात. तिसरा आहे वृत्तपत्रे कोणती कामं करतात. तर पहा मित्रांनो, असे तुमचे 3 प्रश्न आहेत आणि 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या उतारामध्ये भेटतील.
तर हा उतारा तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे आता प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर पहा मित्रांनो, हिंदी इथे तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत आणि या 4 प्रश्नापैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत आणि ते तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे आता राज्यशास्त्र. तर मित्रांनो पहा, आता राज्यशास्त्र घटकावरती प्रश्न असणार आहेत. तर त्यातील पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 6, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर पहा मित्रांनो, त्यांनी जे तुम्हाला 2 विधाने दिलेली आहेत आणि विधानांखाली 4 पर्याय दिले आहेत, त्या पर्यायापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडून ती विधाने पुन्हा लिहायची आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. तर मित्रांनो पहा, त्यांनी तुम्हाला 3 विधाने दिलेली आहेत आणि या तिन्हीपैकी तुम्हाला कोणत्याही 2 विधानांचे उत्तर लिहायचे आहे आणि ते चूक आहेत की बरोबर आहे ते सांगायचे आहे आणि त्यांचे कारण तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. तर असा हा प्रश्न क्रमांक 7 तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, त्यातील अ पुढील संकल्पना स्पष्ट करा. तर मित्रांनो पहा, यांनी तुम्हाला 2 संकल्पना दिलेल्या आहेत, त्यातील पहिली संकल्पना आहे नकाराधिकार आणि दुसरी संकल्पना आहे पॅरिस परिषद. तर अशा या 2 संकल्पना आहेत आणि या 2 संकल्पनापैकी तुम्हाला कोणत्याही एका संकल्पनाचे उत्तर लिहायचे आहे आणि ते तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8 मधील ब पुढील दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर मित्रांनो पहा, तर त्यामध्ये पहिला आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर मित्रांनो पहा, इथे त्यांनी तुम्हाला 2 संकल्पना चित्र दिलेली आहेत आणि या 2 संकल्पना चित्रापैकी तुम्हाला कोणत्याही एका संकल्पना चित्राची उत्तर लिहायचे आहे आणि ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे आता प्रश्न क्रमांक 9, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर त्यामधील पहिला प्रश्न आहे भारत मालदीवला कोणती मदत करतो आणि दुसरे आहे आर्थिक व सामाजिक परिषदेचे सदस्य कसे निवडले जातात. असे तुमचे 2 प्रश्न आहेत आणि या 2 प्रश्नापैकी तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे आणि ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमची इयत्ता 9 येतील इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची 2 सत्राची परीक्षा पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजून देखील आपल्या मी स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर आपल्या मी स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका देत असतो. आणि हो, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटत, तोपर्यंत माझ्या सर्वांना नमस्कार.